नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे व्हेज कटलेट। हा माझा फेवरेट पदार्थ आहे। तर आपण बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागतं। आपण घेतला आहे किसलेला बटाटा, हे आपले वटाणे आपण थोडेसे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत। एक आपण गाजर घेतलेला आहे, हा ब्रेड स्क्रम आहे, म्हणजे आपण जो ब्रेड खातो त्याचा मी चुरा करून घेतलेला आहे। हिरवी मिरची आहे, मीठ आहे, कोथिंबीर, लिंबू, आलं आहे, जिरा पावडर, लाल मसाला आणि हा अमचूर पावडर तुम्हाला हवी असल्यास घालायची। आणि आपल्याकडे भाज्या नाही म्हणून आपण कटलेट बनवू शकत नाही असं काही नाही। आपण आपल्याकडे ज्या पण भाज्या आहेत त्या भाज्यांपासून आपण कटलेट बनवू शकतो। चला तर आपण बघूया कसा बनवायचं कटलेट। आता आपण सर्व ह्याच्यामध्ये साहित्य घालून घेऊया। आपण हे तीन पदार्थ इथे आहेत। आता आपण त्याच्यात अद्रक घालतो, जिरा पावडर, लाल मसाला, अमचूर पावडर आणि लहान मुलं असेल तर तुम्ही हिरवी मिरची न घालता तुम्ही फक्त लाल मसाला घातलात तरी चालेल। कोथिंबीर आपण लास्टला घालणार आहोत। आपण त्यात लिंबू पिळून घेणार आहोत, लिंबाने छान टेस्ट देते। याच्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास कांदा पण घालू शकता, पण मी कांदा घालत नाही आहे कारण कांद्याने खूप पाणी सुटतं। आणि कोणाच्या घरात कांदा लसूण खात नसेल तर त्यासाठी पण मी कांदा घालत नाही। आपण हातानेच मिक्स करणार आहोत। हा माझा खूप आवडीचा पदार्थ आहे। जेव्हा आम्ही लग्न करून 30-31 वर्षापूर्वी मुंबईमध्ये आले तर मी कटलेट प्रत्येक हॉटेलमध्ये शोधायची। मला खरं तर पदार्थ माहीत नव्हतं। मिस्टरांनी मला सांगितलं की कटलेट आपण खाऊया एकदा, तर तेव्हापासून मला इतकं ते कटलेट आवडायचं। आम्ही प्रत्येक हॉटेलमध्ये गेलो की आम्ही कटलेट शोधायचं, कटलेट आहे का पहिला तुमच्या हॉटेलमध्ये। खरं तर मुंबईला आल्याला सगळ्यांना वडापाव आवडतो, वडापावही माझ्या आवडीचाच पदार्थ आहे। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। आपण याच्यात थोडंसं ब्रेड क्रम घालणार आहोत तर त्या अंदाजाने आपण त्याच्यात मीठ घालायचं आहे, कारण ब्रेडमध्ये पण थोडंसं मीठ असतं। आपण थोडंसं ब्रेड क्रम घालून घेऊया। आता आपण कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर आपण शेवटी घालतोय कारण की असं आपण हे सारण मळता मळता ते कोथिंबीर एकदम चुरून जाते, म्हणून आपण हे लास्टला घालायची आहे। छान आपण आता असं मळून घेऊया। आपण आता कटलेट बनवायला घेऊया। आपलं छान असं सारण भिजवून हे मळून झालेलं आहे, छान असा गोळा तयार झालेला आहे। तुम्ही असे गोल गोल पण कटलेट बनवू शकता, तुम्हाला पाहिजे ती साईज तुम्ही करा। आणि ह्याच्यामध्ये असं फक्त बुडवून घ्यायचं आपल्याला। हे छान दिसतं, तुमच्याकडे असलं नसलं तरी काही फरक पडत नाही, तुम्ही जरूर कटलेट बनवून घ्या। हे बघा, आपले सर्व कटलेट असे बनवून झालेले आहेत। किती छान कलर आलेला आहे, इतके सुंदर दिसत आहेत। तर आपण आता तळून घेऊया। मी पहिलंच कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि तेलही गरम झालेलं आहे। आपण सेलो फ्राईज करणार आहोत, तर आपण त्याच्यात एक सोडून घेऊया।
दोन्ही बाजूने आपण पलटून घेणार आहोत. चांगले छान ब्राऊन कलर येईपर्यंत ब्राउन कलर आलेला आहे छान दोन्ही बाजूने छान परतलेले आहेत. आपण आता काढून घेऊया. आपला व्हेज कटलेट एकदम रेडी आहे, छान दिसत आहे. तर तुम्ही वटाणे हलताना थोडेसे मिक्सरमध्ये वाटून घ्या किंवा खरबत्यामध्ये वाटून घ्या, कारण की ते तळताना तो चेहऱ्यावर उडवू शकतात तेलामधून. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल बटनला टच जरूर करा. आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.